हे कागद काढले तुम्ही, पण त्याच्या मागचं सत्य जेव्हा सगळ्यांसमोर येईल तेव्हा काय कराल? तुला तेच तुमच्या चिंद्या करून टाकतील. अगं लय लोक आले माझ्या चिंद्या करायला, पण त्यांच्या चिंद्या चिंद्या केल्या, चिंद्या गोळा करत करतच निघून गेले ते. पर तुला तुला इथून निघून जायची मी संधी देणार नाही वसुंधरा. मी जाणार पण नाहीये. आता तुम्ही जसे हे कागद काढले ना, तसा तुमचा हा खरा चेहरा सगळ्या गावासमोर आणेल. आणि ही वॉर्निंग नाहीये बर, येत्या 4 दिवसात नाही तुम्हाला माझ्या पायाशी आणलं ना तर मुख्य अधिकारी नाव नाही सांगणार. ओ मॅडम, तुमच्या या पाळीव प्राण्यांना सांभाळा. आणि हो, शिरली मी बाकड्या, काय करायचं करा. ही नित्य अधिकारी तुमचा खेळ संपवणार. राजा, राजा, त्या कार्यक्रमाचा विचार करायलायस? मन कवडी आहेस का ग तू? हे लेकरा, अरे लेकाच्या मनात काय चाललंय हे समजायला आईला मन कवडी असावं लागत नाही. नाच नात असत ते. हे बघ, त्या कार्यक्रमात काय बी झालं त्यात तुझी चूक नाही. तसं नाही गायडे, पण त्या कार्यक्रमात ती म्हातारी बाई आली होती ना, माझ्यापासनं लय लांब होती ती, पण तिला बघून काहीतरी वेगळंच वाटलं. बघ, असं वाटलं की मायेनं कोणीतरी डोक्यावरनं हात फिरवला आहे. राजा, अरे प्रत्येक बाईमध्ये एक आई असते, पण आई एकच असते.